डाउनलोड द झी फाईव्ह ॲप नाव. झी मराठीवरील रात्रीस खेळचाले 2 21 ऑक्टोबरच्या भागात सकाळी शेवंताला जाग येते आणि ती एका अडगळीच्या खोलीत अडकलेली असते. ती ते दार उघडण्यासाठी खूप जोरात ओरडते. तिला पाणी हवं असतं, मात्र तिची मदत करणारं तिथे कोणीच नसतं. इथे पांडू एका कोंबड्याला घेऊन बसलेला असतो आणि त्याला तू घाबरू नको असं म्हणत असतो. तितक्या तिथे शोभा येते आणि ती पांडू काय बोलतोय ते बघते. तर पांडू सांगतो की याला कोणीतरी बांधून ठेवलं होतं, त्यामुळे तो घाबरला आहे. शोभा त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिथून निघून जाते. इथे शेवंताला पाटणकरांचा शर्ट, चष्मा, फाईल सगळं तिथेच दिसत असल्याने ती अजूनच घाबरलेली असते. तितक्यात घरात कोणीतरी शिरल्याचा तिला आवाज येतो. शेवंता अजूनच घाबरते आणि ती कोण आहे म्हणत दरवाजा वाजवते, तर अण्णा आलेले असतात. शेवंता अण्णांना तिला काल रात्री पाटणकरांचा ओला शर्ट, चपला, कागदपत्र सगळं दिसल्याचं सांगते आणि मला इथे नाही राहायचंय, माझी सगळी पाप फिरून आली आहेत, पाटणकर कुठेच गेलेले नाहीत, ते इथेच आहेत असं सगळं सांगते. इथे शोभा अण्णांसाठी सोलकडी बनवत असते तेव्हा इंदूला अण्णांनी तिला दिलेली सोन्याची चेन आठवून राग येतो आणि ती शोभावर तिच्या कामावरून चिडते आणि ती तिच्या हाताला पकडून तिला बाहेर काढायला जाते. तितक्या तिथे अण्णा येतात आणि शोभाला वर खोलीत बोलवतात. वर जाऊन अण्णा तिला खूप सारे पैसे देतात आणि पाटणकर बाईकडे तिला सोबत म्हणून रात्री जायचं असं शोभाला सांगतात. मात्र शोभा त्यासाठी नकार देते आणि आबांनी मला तिथे जायला नाही सांगितलंय असं सांगते. अण्णा तिला ते पैसे खर्चासाठी घेऊन जात असं सांगतात. शोभा ते पैसे घेऊन खाली येते आणि तिच्या हातून ते पैसे खाली पडतात, तर ते सरिता लपून बघते. शोभा घरी येते आणि ते पैसे वच्छीकडे देते. ते बघून आबा मात्र आपल्याला ते पैसे नको असं म्हणतात. तितक्या तिथे अण्णा येतात आणि घरात येऊन बसतात. आगामी भागात अण्णा आबांना त्यांनी शोभाला पाटणकरांकडे जाऊ नको असं सांगितलं का असं विचारतात. तर इथे वाड्यावर सरिता अण्णांना त्यांनी शोभाला सोन्याची चेन पैसे दिले त्यासाठी कोणाचीच हरकत नाही, मात्र घरच्यांसाठी कधीच काही का देत नाहीत असं विचारते आणि नेहमी अण्णांच्या मर्जीने जगायचं हे तिला मान्य नाही असंही सांगते. आता सरिता जे बोलली ते ऐकून अण्णा काय करतील हे सगळं बघण्यासाठी पहा रात्रीस खेळचाले 2 सोमवार ते शनिवार रात्री 10:30 फक्त झी मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.